विविध मागण्यांसाठी 2012 साली खुद्द स्वाभिमानचे जे आहेत रवी राणा त्यांनी काही शेतकऱ्यांसोबत एका पेट्रोल पंपाजवळ या संदर्भातलं आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनासंदर्भामध्ये आता त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेले जे गुन्हे आहेत त्यातून आता त्यांना मुक्तता करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 2012 मध्ये युवा स्वाभिमानचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावरती जाळपोळ करून रास्ता लोक आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान शासकीय मालमत्तेची हानी झाली होती. या प्रकरणी 39 शेतकऱ्यांसह आमदार रवी राणा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणाचा 7 वर्षांनंतर निकाल लागला असून यात आमदार रवी राणा यांच्यासह 39 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता तिवसा न्यायालयानं केलेली आहे. नॅशनल हायवे पूर्ण जाम केला होता आणि त्या आंदोलनामध्ये पूर्ण विदर्भामध्ये हे आंदोलन पेटलं होतं आणि सगळीकडे अमरावतीपासून तर मुंबईपर्यंत सगळ्या राजकीय नेत्यांना झुकावं लागलं होतं. तेव्हा 2000 कोटी रुपयांचं पॅकेज विदर्भाच्या शेतकऱ्यांना मिळालं होतं. त्याच तारखेवर आमचे सगळे शेतकरी युवासंघांचे कार्यकर्ते 2012 पासून लगातार दिवसा कोर्टामध्ये तारीख पे तारीख चालू होती आणि आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आंदोलनाला मोठा न्याय मिळालेला आहे.